त्या पूर्वीच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये बजेटमध्ये जी कामं मंजूर झालेली होती व्हाईट बुकमध्ये आलेली होती त्याच्यामध्ये वरच्या सभागृहांनी खालच्या सभागृहांनी एकमत त्याला मान्यता दिली होती बहुमतानी ते मंजूर झालेलं होतं त्या सगळ्या कामांना विशेषतः काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा आणि इतर मित्रपक्षांची सगळी कामं थांबवली अध्यक्ष महोदय लोकशाही मार्गाने मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्यातले अनेक जण भेटले समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसले त्यांच्याकडे अर्थ खातं आहे आम्ही त्यांना भेटलो सरकार येत असतात सरकार जात असतात अध्यक्ष महोदय तुमची पहिली टर्म आहे पण आमच्या सात सात टर्म झाल्यात अध्यक्ष महोदय अनेक मनोहर जोशींचं सरकार आम्ही बघितलं राणेसाहेबांचं सरकार बघितलं इतर वेगवेगळी सरकार आम्ही बघितली देवेंद्रजी तुमचंही सरकार पाच वर्ष आम्ही बघितलं परंतु अशा पद्धतीनं मंजूर झालेली व्हाईट बुक मध्ये आलेली कामं कधी थांबली नव्हती अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातली कामं आहेत ती काही कर्नाटक गुजरात तेलंगणाची कामं नाही सामान्य विरोधी पक्ष नेते आम्हाला माहिती आहे की प्रश्नाचा तास आहे आपण घेतलेले अध्यक्ष महोदय आपण आता कामकाज चालवूया नाही नाही अध्यक्ष महोदय बसा 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 खाली बसा खाली बसा खाली बसा दोन मिनिटं खाली तर बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य विरोधी पक्ष नेते आपण अजितदादा आपण जो मुद्दा मांडलाय त्याची नोंद घेतली गेली आहे आणि 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 आता प्रश्न उत्तर आपण घेऊया प्रश्न उत्तरानंतर प्रश्न उत्तर अध्यक्ष महोदय प्रश्न उत्तर अध्यक्ष महोदय माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा मांडला उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत आपल्याला तुम्ही सात सात वेळा निवडून आलात आम्ही कमी आलो आहे पण काही गोष्टी तुमच्याचकडनं शिकलो ज्यावेळी सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात सरकार आलं आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी आमची सगळी कामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं माझ्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं ही त्यावेळी तुम्ही रोखली होती सगळ्यांच्या मतदारसंघातली कामं ही तुम्ही रोखली होती अडीच वर्ष भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही पण आम्ही बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्या काही स्थगित्या दिल्या होत्या त्यातल्या 70% आम्ही उचलले आहेत 30% स्थगिती याकरता ठेवली आहे की शेवटच्या काळामध्ये तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही जिथे 2000 कोटीची तरतूद आहे तिथे 6000 कोटी रुपये वाटलेले आहेत त्याच्या वर्क ऑर्डर दिलेले आहेत हे पैसे आणायचे कुठनं त्यामुळे जर आमदनी अठांनी आणि खर्चा रुपया अशा प्रकारची अवस्था असेल तर अध्यक्ष महोदय कशा प्रकारे हे बजेट मंजूर होईल आणि म्हणून आम्ही तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही आवश्यक त्या स्थगित्या उठवलेल्या आहेत आणि जिथे तरतुदी जास्त आहेत त्या ठिकाणच्या स्थगित्या ठेवल्या आहेत त्याही संदर्भात योग्य निर्णय हा लवकरच आम्ही घेऊ आणि जिथे आवश्यक असेल आणि तरतूद असेल तिथे सत्तारूढ पक्ष आहे जे विरोधी पक्ष आहे अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव हा माननीय विरोधी पक्ष नेते ठेवण्यात येणार नाही आवश्यकता असेल तर मी तुम्हाला देखील त्याची माहिती पाठवतो की कसं 6000 कोटी रुपयाचं तरतूद वाटली आणि केवळ 2000 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय कोणावरही अन्याय करण्याचं कारणच नाही चला जागेवर बसून घ्या मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांनी आपण मानलेल्या मुद्द्याचं उत्तर दिलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट